महासंग्राम लोकसभेचा 2024 अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा पहा फक्त C24 तास वर। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी इथे महासंग्राम लोकसभेचा 2024 राजकीय दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठ्या आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या ढवळपुरी गावामध्ये आपल्या मनामधील खासदार कोण आणि कोण बाजी मारणार याविषयी खास वृत्तांत। ढवळपुरी गावामधील आठवडे बाजार यामध्ये काही लोकांची मनोगत जाणण्याचा आम्ही प्रयत्न केला। यामध्ये आपल्या मनामधील खासदार कोण याविषयी सविस्तर माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। पारनेर तालुक्यातील गावामध्ये लोकसभा उमेदवारांमध्ये कोणाचं पारडं जड याविषयी सविस्तर वृत्तांत पाहूयात आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांच्या सोबत। नमस्कार, C24 तास वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आहोत ढवळपुरी या गावामध्ये। या ठिकाणी आपण पाहणार आहोत महासंग्राम लोकसभेचा 2024। आपल्या मनातील खासदार कोण? बाबा नमस्कार। नमस्कार, आपलं नाव काय? नारायण गावडे। गाव ढवळपुरी। बाबा, सध्याला लोकसभेचं इलेक्शन आहे आणि या इलेक्शन मध्ये खासदार सुजय विखे पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत आमदार निलेश लंके, तर काय वाटतं दोघांमध्ये कोण सरस? आता लंके कसे कसे आमच्या तालुक्याचा माणूस आहे, थोडंफार चालायला पाहिजे ना। आपल्या पट्ट्यात काही खासदारांनी काम केलेली आहेत का? आहेत, चालेल काय आता काय आपल्या सारखे आम्हाला आहेत पाटील। निलेश लंके साहेबांचं काम कसं वाटतं आपलं? ते बरं आहे, ते काय तालुक्याचं माणूस आहे आमचं, ते काय काय 2024 या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कोण सरस ठरत नाही सांगते बाबा, आज काय सांगू शकत। बाबा तुमचं नाव काय? फलके, बाबूराव फलके। राहणार? रानमाळा। रानमाळा ढवळपुरी। सध्याला महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं इलेक्शन यामध्ये दोन तुल्यबळ उमेदवार आहेत, खासदार सुजय विखे पाटील आणि एक आहेत माजी आमदार निलेश लंके। तर या दोन्ही मध्ये काय वाटतं तुम्हाला काय सरस्ट? आम्हाला काय नाही वाटत, पैसा आहे लोक क्वार्टर रोप आपल्या जातात, आता आम्ही काय सांगावं आमचं, आता आम्ही जे आहे स्थायिक लोक जुने लोक तेवढेच हक्काचे, नव्यांचं काय सांगू आम्ही, नव्यांनी बदलू शकतात कोणलाही बी। तस 5 वर्षामध्ये खासदार साहेबांनी काही काम केलेत काय? पण हा ते काही आमचं रोड केलाय मोबाईल इकडे काम चालू त्यांची केलेत काम त्यांनी। तसंच आपले तालुक्याचे आमदार आहेत निलेश लंके, यांनी काही काम केलेले? आमच्या इथं नाही केलेलं बघ, पुढे मग म्हणून सांगतायत, पुढे तिकडे दुसऱ्या गावात काही केलं ते नाही सांगतायत, पण आमच्या गावात नाही। नमस्कार बाबा। नमस्कार, तुमचं नाव काय? शिवराम कुसकर। राहणार? बाबा 2024 या सालामध्ये आपलं लोकसभेची निवडणूक आता येऊ राहिली, तर यामध्ये पारनेर तालुक्यातील एक उमेदवार आहेत तसेच आपले विद्यमान खासदार आहेत हे समोरासमोर उभे आहेत, तर सुजय विखे विरुद्ध निलेश लंके, आपल्याला काय वाटतंय दोघांमध्ये कोण सरस्ट? बरं, आपल्या इकडे जे विद्यमान खासदार आहेत सुजय विखे साहेब यांनी या पट्ट्यात काही काम केलेले आहेत का? केलेले रोडचे काम केलेले आणि बरेच काम केलेले देवाचे रोडचे, आता लोकर प्रक्रियेचं उद्घाटन केलंय। त्यांच्या कामाविषयी समाधानी आहेत का? समाधानी। तसेच आपले पारनेर तालुक्याचे माजी आमदार निलेश लंके साहेब यांनी काही काम केलेले आहेत का इकडे? त्यांनी केलेले रोडचे काम केले, पण त्यांच्या कामाविषयी समाधानी आहात का आपण? आहेत ना। जर मत द्यायचं झालं तर कोणाला देताल दोघांपैकी? विखे पाटील करावा लागेल। या इलेक्शन मध्ये कोण सरस ठरेल आता ते नाही सांगतो भाई, गाव पातळीचे नाही सांगतो, तर आता किती 5-7 तालुक्यात एवढं काय सांगतो। नमस्कार बाबा। नमस्कार, आपलं नाव? बबन भुजबळ। बबन भुजबळ। राहणार? बाळवण। बाबा, सध्याला पारनेर तालुका तसेच नगर जिल्ह्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन आहे, तर यामध्ये पारनेर तालुक्यातील एक उमेदवार आहे निलेश लंके साहेब, तसेच लोकसभेचे जे खासदार आहेत आपले विद्यमान सुजय विखे पाटील यांच्यामध्ये सरळ लढत आपल्याला दिसते, तर या दोघांच्या मध्ये काय वाटतं आपल्याला कोण सरस ठरेल? निलेश लंके मत घेऊन गेलो।
मग या ठिकाणी खासदारांची काही काम आपल्या पारनेर तालुक्यात दिसतात का? आमदारांची काम केली? या दोघांमध्ये कोणाविषयी तुम्ही जास्त समाधानी आहात? समाधानी मग कोण सरळ ठरेल 2024 मध्ये? काय सांगतो? नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मारुती भाऊसाहेब कटके. राहणार डोकी. सध्याला 2024 मध्ये आपण पाहतोय की लोकसभेचं इलेक्शन येऊ ठेपलेलं आहे आणि तसंच जिल्ह्यामध्ये नगर दक्षिण मध्ये दोन तुल्यबळ उमेदवार आपण पाहतोय. काही एक आहेत आपले विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि तसेच आपले माजी आमदार निलेश लंके. तर काय वाटतं दोघांमध्ये कशी होईल लढत? तशी दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत पण मला वाटतं निलेश लंकेंनी विधानसभा लढवाय आणि सुजय विखेंनी खासदारकी लढवाय असं माझं मत आहे. या दोघांच्या कामाविषयी आपण समाधानी आहात का? हा, दोन्हीचे काम चांगले. तालुक्या पातळीवर निलेश लंकेंचं काम चांगलंय आणि जिल्हा पातळीवर सुजय विखेंचं काम चांगलंय. मग येत्या इलेक्शन मध्ये कोण सरळ ठरेल? सध्या तरी काट्याचे टक्कर आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? लक्ष्मी मंदासर मोरे. राहणार जवळपुरी? जवळपुरी इथलं जे स्थान आहे. बाबा 2024 मध्ये इलेक्शन आता होऊ राहिले लोकसभेचं, तर यामध्ये आपल्या नगर दक्षिणसाठी दोन तुल्यबळ उमेदवार आपण पाहतोय. एक आहेत माजी आमदार निलेश लंके आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटील. तर काय वाटतंय दोघांमध्ये कसं इलेक्शन होईल? काय आता हे यंत्रच हे आपल्याला काय येते? कोण कोणी करतात कोण कोणी? आता तुम्ही ढवळपूरचे आहात, या ढवळपुरी गावामध्ये कोणी जास्त विकास केला असं वाटतं तुम्हाला? कोणीच नाही आलं. या ठिकाणचं बरेचसे लोक सांगतात की रोडचे काम झाले, नंतर वस्तीवर लॅम्प वगैरे बसवले, हे बऱ्याचशा गोष्टी झाल्या. मग तुम्ही तर म्हणता दोघांनी काही काम नाही केले. हा, लॅम्प बसवले. कोणाचं काम तुम्हाला समाधान करणार आहे? आता जनता तर काय सांगता येणार आपल्याला? वय नाही, आम्ही तर आहे लंकेच्या पाठी. मग निलेश लंके साहेबांचं काम व्यवस्थित वाटतं का तुम्हाला? हो वाटत चांगलंय. माता ही लढाई कशी वाटते तुम्हाला दोघांमध्ये? काय लढाई आता कुस्ती ती कोण सरस ठरत यांच्यात का? विखे पाटील का? बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा कुठले तुम्ही? काळकूप. काळकूपचे. 2024 या सालामध्ये आता लोकसभेचे इलेक्शन आहे, आता लोकसभेची निवडणूक. तर या निवडणुकीमध्ये दोन तुल्यबळ उमेदवार आपल्याला नगर दक्षिणसाठी दिसतात. एक आहेत खासदार सुजय विखे पाटील आणि दुसरे आहेत माजी आमदार निलेश लंके साहेब. तर काय वाटतं दोघांमध्ये कशी लढत होईल? आता काय पुरतं जे गाणं मग काय सांगते ना आपल्या दिसास काय होईल नंतर विसरेल. नाही, या दोघांनी कसे काम केलेले आहेत आपल्या तालुक्यात? काम जो नाही खास केले, कामाबद्दल नाही विषय काही. नाही, म्हणजे आता जर इलेक्शन जर झालं तर दोघांपैकी एकच खासदार होणार आहे, तुम्हाला असं काय वाटतं कोण होऊ शकतो? बरं, तसं नाही सांगू शकत, तसं बोललं नाही सांगता. नाही, मग सुजय विखे पाटलांचे काम कसे वाटतात तुम्हाला तालुक्यामध्ये? काम जे चांगले, कामाबद्दल नाही विषय काय आपला, पण कोण होईन आणि कसं होईन हे कसं सांगू शकत. तुम्ही अजून मनातला खासदार ठरवला नाही कोणाला मत द्यायचं म्हणून? अजून काय नंतरचा विषय, पण ते आज कसं बोलू शकणार आपण? विनोद गायकवाड, सी24 तास, पारनेर.